प्रतिज्ञाचा देश। शेवटी मग इस्रायली लोकायले कनान देशामध्ये म्हणजेच देवाने प्रतिज्ञा केलेल्या देशामध्ये प्रवेश करण्याचा वेळ आला। योशूने कनानी शहर येरिओ जे मोठ्या मजबूत भिंतीने सुरक्षित केले गेले होते तेथे दोन भेद घेणाऱ्याले पाठवले। त्या शहरामध्ये राहाब नावाची एक वेशा राहत होती। तिनं त्या भेद घेणाऱ्याले आपल्या घरामध्ये लपवले आणि नंतर त्याला निष्ठून जाण्यासाठी मदत केली। तिने असे केले कारण तिने देवावर विश्वास ठेवला होता। जेव्हा इस्रायल लोक येरिओ शहराचा नाश करतील तेव्हा राहाब आणि तिच्या घराण्याचे रक्षण करण्याचे त्याने वचन दिले। इस्रायली लोकांनी प्रतिज्ञेच्या देशामध्ये प्रवेश करण्यासाठी यर्दन नदी पार करणे आवश्यक होते। देवाने येशूले सांगितले पहिले याजक लोकायले समोर जाऊ दे। जेव्हा याजकाच्या पायाचा स्पर्श पाण्याने झाला तेव्हा यर्दन नदीचा वरून येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला आणि इस्रायली लोक कोरड्या जमिनीवरून चालत नदीच्या पलीकडे जाऊ शकले। यर्दन नदी पार केल्यानंतर देवाने येशूले सांगितले की कशा प्रकारे त्याने मजबूत येरिओ नगरावर हल्ला केला पाहिजे। लोकांनी देवाच्या आज्ञेचे पालन केले। देवाने सांगितल्याप्रमाणे सर्व सैनिकांनी आणि याजकांनी येरिओ शहराले 6 दिवस प्रत्येकी 1 वेळा प्रदक्षिणा घातल्या। मग 7व्या दिवशी इस्रायली लोकांनी आणखी 7 वेळा शहराले प्रदक्षिणा घातल्या। 7व्या वाक्ती प्रदक्षिणा घातल्यानंतर सैनिकांनी गर्जना केल्या आणि याजकांनी आपली तुरही वाजवली। मग येरिओ शहराच्या चारही बाजूच्या भिंती पडल्या। देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे इस्रायली लोकांनी शहराचा हरेक वस्तूचा नाश केला। त्याने केवळ राहाब आणि तिच्या कुटुंबाले जिवंत ठेवले जे नंतर इस्रायलचा एक भाग बनले। जेव्हा कनान देशामध्ये राहणाऱ्या दुसऱ्या लोकांनी ऐकले की इस्रायली लोकांनी येरिओ शहराचा नाश केला आहे तेव्हा इस्रायली लोक त्याच्यावर पण हल्ला करतील याची त्याला भीती वाटली। देवाने इस्रायली लोकायले आज्ञा केली होती की त्याने कनानी लोकांबरोबर शांतीचा करार करायचा नाही पण गिबोनी नावाच्या कनान देशातल्या एका जातीने येशू बरोबर खोटे बोलले। त्याने म्हटलं की ते कनान देशापासून खूप दूर राहतात। त्याने येशूले त्याच्या संग शांतीचा करार करण्यासाठी विनंती केली। येशू आणि इस्रायली लोकांनी गिबोनी लोक कुठून आले होते याची देवाकडे विचारपूस केली नव्हती तरी पण येशूने त्याच्या संग शांतीचा करार केला। 3 दिवसाच्या बाद जेव्हा इस्रायली लोकायले माहीत झाले की गिबोनी लोकायने त्याची फसवणूक केली आहे तेव्हा ते खूप रागावले पण तरीही त्याने तो करार पाडला कारण त्याने देवाच्या समोर त्याले वचन दिले होते। काही काळानंतर कनान देशातल्या दुसऱ्या जातीच्या राजाने यमुरी लोकायने ऐकले की गिबोनी लोकायने इस्रायली संघ करार केला आहे तेव्हा त्याने आपले सैन्य एकत्र करून गिबोनी लोकांवर हल्ला केला। गिबोनी लोकांनी येशूकडे संदेश पाठवला आणि त्याला मदत करण्याची विनंती केली। यासाठी येशूने इस्रायलच्या सैनिकाला जमा केले आणि गिबोनी लोकांकडे पोहोचण्यासाठी रात्रभर चालत राहिले। पहाटेच त्याने अमोरी सैनिकाला आश्चर्याचा धक्का दिला आणि त्याच्यावर हल्ला केला। त्या दिवशी इस्रायलच्या बाजूने देव स्वतः लढला। देवाने अमोरी सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण केला आणि त्याच्यावर मोठ्या गारा पाडल्या ज्यामध्ये खूप सारे अमोरी मरण पावले। देवाने पण सूर्याले अभयात एका जागी स्थिर राहण्याची आज्ञा केली कारण इस्रायली लोकायले अमोरी लोकायचा पूर्णपणे नाश करण्यासाठी वेळ मिळावा। त्या दिवशी देवाने इस्रायलाले मोठा विजय प्राप्त करून दिला। देवाने त्या सैनिकायले पराजित केल्यानंतर अनेक कनानी जातीच्या लोकांनी एकत्र येऊन इस्रायलवर चढाई केली। येशू आणि इस्रायली लोकांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा नाश केला। या लढाईनंतर देवाने इस्रायलच्या प्रत्येक वंशाला प्रतिज्ञा केलेल्या देशाची वाटणी करून दिली। त्याच्या बाद देवाने इस्रायलच्या सर्व सीमेवर शांती प्रस्थापित केली। जेव्हा येशू म्हातारा झाला तेव्हा त्याने सगळ्या इस्रायली लोकायले एकत्र बोलावले। मग येशूने इस्रायली लोकायले देवाने त्याच्या संग केलेल्या सिनाई पर्वताच्या कराराचे स्मरण करून दिले की त्याने देवाच्या आज्ञा पाळाव्या। सर्व लोकांनी देवासंग विश्वासयोग्य राहण्याचे आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे वचन दिले।